श्रोतेहो नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि वंशिका पोवारचा नमस्कार आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय कालगणना काल या अंतर्गत कालगणनेच्या विकासाचे टप्पे याविषयी भारत विद्येचे अभ्यासक मंदार उपाध्ये यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार श्रोते हो सध्या आपण प्राचीन भारतीय कालगणना याविषयी मंदार उपाध्ये यांच्याकडून जाणून घेतो आहोत त्याच मालिकेतला पुढचा भाग आज प्रसारित करत आहोत नमस्कार मंदार नमस्कार आजच्या भागामध्ये आपण विशेषतः प्राचीन भारतीय कालगणनेच्या विकासातले काय काय टप्पे होते आणि या विषयाशी निगडीत असे कुठले ग्रंथ सांगता येतील का याविषयी आज विचार करूया तर सुरुवातीला आपण कालगणनेच्या विकासातले टप्पे बघूया सुरुवात अर्थातच वैदिक काळापासून करूया नक्कीच आता आपण कालगणनेची वेगवेगळी परिमाणं वेगवेगळ्या पद्धती त्यातल्या संकल्पना बघितल्या पण जसं सुरुवातीच्या भागात आपण त्याचा उगम बघितला तर त्या उगमापासून नंतरच्या काळात ही कशी कशी विकसित होत गेली हे बघणंही खूप मनोरंजक आहे तर हे काही प्रमुख टप्पे आपण बघूया आणि तुम्ही म्हणला तसं सगळ्यात पहिला टप्पा वेदकालीन कालगणनेचा तर तिथून सुरुवात करूया ऋग्वेद हे जगातलं सगळ्यात प्राचीन उपलब्ध वाङ्मय आहे हे आता सर्व मान्य झालं आहे आणि वैदिक कालगणनेसाठी आपल्याला वेदवाङ्मयाकडे वळावं लागतं त्यातले उल्लेख आणि संदर्भ यावरून वेदकालीन कालगणनेची एक सर्वसाधारण कल्पना येऊ शकते वेदकाळी वर्ष सौर होतं आणि वर्षारंभ वसंत बिंदूला होत असोय तसंच हे वर्ष सायन होतं म्हणजे वसंत संपाताबरोबर वर्षाचा आरंभ बिंदू मागे सरकून ऋतूंशी मेळ ठेवला जातो बरोबर आता हे तुम्ही जे सांगताय हा ते पटापट लक्षात येत बरोबर आधी चर्चा झाल्या चर्चा झाल्यामुळे म्हणून आपण त्या संकल्पना थोड्या आधी घेतल्या तर दक्षिणायन आणि उत्तरायण ही दोन्ही त्यांना माहीत होती आणि ती त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती कारण या दोन्ही आयनांच्या आरंभबिंदूवर महत्त्वाचे विशिष्ट यज्ञही केले जात असत वेदांमध्ये सहा ऋतूंचे उल्लेख आहेत तसेच क्वचित पाच ऋतूंचेही आहेत आणि महिने चांद्र असत पण महिन्यांची नावं आजची चैत्र वैशाख इत्यादी नक्षत्रांवर आधारित नावं आहेत ती त्यावेळी नव्हती वेदकालीन नावं आपण बघितली ती मधू माधव शुची शुक्र अशा प्रकारची बारा नावं होती आणि ती मुख्यतः त्या त्यावेळच्या ऋतुमानाशी संबंधित किंवा ऋतुमानाची वाचक अशी ती नावं होती आता चांद्र महिने अगदी सुरुवातीला पौर्णिमांत होते पूर्ण मासी इत्यादी आपण उल्लेख बघितले त्यावरनं ते दिसतं पण नंतर आमांत महिनेही वापरात होते आणि आजच्या प्रमाणेच त्याही काळी दोन्ही पद्धती समांतरपणे एकाच वेळी वापरात होत्या वर्ष सौर आणि महिने चांद्र होते म्हणजेच ही सौर कालगणनेची पद्धत होती आणि त्यामुळेच चांद्र महिन्यांचा ऋतुचक्राशी मेळ घालण्यासाठी त्यांनी अधिक मासाची योजना इतक्या प्राचीन काळी केलेली दिसते कारण वेदांमध्येच म्हणजे तैतिरीय ब्राह्मण ग्रंथात तेराव्या महिन्याचा स्पष्ट उल्लेख आहे का परंतु कालगणना किंवा खगोलशास्त्राचं नोंदीकरण हा वेदवाङ्मयाचा मुख्य विषय नसल्यामुळे हे अधिक मासाचं गणन किंवा कॅल्क्युलेशन ते नक्की कसं करत असत तो तपशील वेदांमध्ये आलेला नाही पण ज्या अर्थी आणि ज्या प्रकारे सहजतेने त्याचा तिथे उल्लेख केलेला आहे त्या अर्थी ती पद्धत त्या काळी अगोदरपासूनच व्यवहारात वापरात असावी आणि म्हणजेच त्यापूर्वीही काही काळ तिचा शोध लागला असावा आणि ती सुरू झाली असावी असं स्पष्ट दिसत आता वेदांमध्ये पाच वर्षांच्या युगाचा उल्लेख दिसतो ही संकल्पना महत्वाची आहे कारण यात चांद्र आणि सौर चक्रांचा मेळ घातलेला आहे म्हणजे आता आपण अधिक मास बघितला oh, oh. तो साधारण बत्तीस ते तेहतीस महिन्यानंतर येतो oh. तर याचा अर्थच पाच वर्षांमध्ये hmm. बारा पंचे साठ सौरमास hmm. आणि साधारण बासष्ट चांद्रमास असे पूर्ण होतात hmm. तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही पाच वर्षांची युगाची संकल्पना हे चक्र महत्वाचं होतं hmm. आता hmm. तिथी ही चंद्राची काही एक विशिष्ट अवस्था hmm. या अर्थी वेदांमध्ये अर्थातच आहे कारण अमावस्या पौर्णिमा आणि अष्टका म्हणजे कृष्ण पक्षातली अष्टमी या दिवशी करण्याच्या विशिष्ट यज्ञांचं वर्णन वेदांमध्ये आहे अगदी सुरुवातीला रात्र या अर्थी सुद्धा तिथी या शब्दाचा वापर वेदवाङ्मयात काही ठिकाणी झालेला दिसतो पण आज पंचांगात आपण तिथी ज्या अर्थाने वापरतो म्हणजे चंद्र सूर्य यांच्यात बारा अंशाचं अंतर हो, हो, पडण्यासाठी लागणारा वेळ या अर्थाने काही ती वेदांमध्ये वापरत नव्हती वेदकाळी वार नव्हते पण सहा दिवसांच्या समूहाची आपण बघितलं तशी षडहची संकल्पना होती आता बारा राशी याही वेदकाळी नव्हत्या hmm. पण सत्तावीस नक्षत्र होती आणि कृत्यिका नक्षत्रापासून वर्षारंभ धरला जात असे hmm. hmm. अजूनही बराच तपशील देता येईल पण एकंदरीत वार व राशी या दोन गोष्टी सोडल्या आणि अर्थातच आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज असलेली अचूकता आपण hmm. क्षणवर बाजूला ठेवली hmm. तर रचनेच्या दृष्टीने hmm. एक कालगणना पद्धती म्हणून एक परिपूर्ण अशी कालगणना पद्धती ही वेदकाळीच अस्तित्वात होती आणि ही वेदकालीन कालगणनाच भारतीय कालगणनेचा हा शास्त्रशुद्ध आणि भक्कम असा पाया आहे खूपच हे महत्वाचं आहे अतिशय आणि वेदांचा काळ साधारण आपण जो बघतोय तो परत एकदा सांगा म्हणजे याचं महत्व जास्त अधोरेखित होईल हो नक्कीच आता या पद्धतीचं आणखीन एक महत्व म्हणजे वेदांचं प्राचीनत्व आता वेदांची रचना नेमकी कधी झाली हे आजही निश्चितपणे सांगता येत नाही त्याविषयी अनेक तर्कवितर्क तर्क होतात पण वेदातल्या विविध खगोलशास्त्रीय संदर्भावरून विविध तज्ज्ञांनी म्हणजे लोकमान्य टिळकांपासून अनेक पाश्चात्य ही केलेल्या गणितावरून असं दिसतं की वेदांचा जुन्यातला जुना भाग हा किमान पूर्व चार हजार यापेक्षा जुना असावा याचाच अर्थ चांद्र महिने सौर वर्ष नक्षत्राधारित रचना अधिक मास इत्यादींनी युक्त अशी ही आजही वापरत असलेली आपली कालगणनेची पद्धत हे आपण भारतीय लोक गेली किमान सहा हजार वर्ष अखंडपणे वापरत आहोत अचंबित करणारं आहे हे सगळं अचंबित आणि आज प्राचीन संस्कृती आपण आजूबाजूच्या बघितल्या तर इजिप्शियन किंवा दक्षिण अमेरिकन किंवा या इतर संस्कृती लयाला गेल्यात चिनी संस्कृती अजूनही आहे पण प्राचीनताच्या दृष्टीने बघितलं तर किमान सहा हजार वर्ष अखंडपणे अस्तित्वात असलेली संस्कृती आणि तिची तितकीच जुनी कालगणना यांचं भारत हे जगातलं एकमेव अद्वितीय असं उदाहरण आहे या मालिकेमध्ये पूर्वी देगलूरकर सर येऊन गेले तेव्हा त्यांनी भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य सांगितलं होतं की आपली संस्कृती का महत्वाची आहे कारण ती अखंडित आहे खरोखर ते आज पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित अधोरेखित झालं बरोबर आता वेदांच्या पुढचा काळ म्हणजे वेदांग काळ तो साधारण कालखंड काय मानला जातो बरोबर आता वेदांचा काळ आपण बघितला वेदांग ग्रंथ हुँ. हे साधारण इसवी सणापूर्वी पंधराशे हुँ. ते असा त्यांचा ढोबळमानाने कालखंड सांगितला जातो अतिप्राचीनतेमुळे दुर्बोध होऊ लागलेल्या वेदांचा अर्थ नीट समजावा म्हणून वेदांच्या तत्कालीन विद्वान ऋषींनी भरपूर सहाय्यक वाङ्मय या काळात निर्माण केलं आणि त्या वाङ्मयाला आपण वेदांग म्हणजे वेदांचेच हो 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 एक अंग या अर्थी वेदांग वाङ्मय असं म्हणतो हे आपण माहिती आहे आपल्याला एकूण सहा प्रकारचं वेदांग वाङ्मय निर्माण झालं आपल्या विषयाच्या दृष्टीने त्यातलं ज्योतिष हे वेदांग महत्वाचं आहे एक परत छोटीशी उजळणी म्हणजे ज्योतिष हा शब्द आपण आज ज्या फलज्योतिष या अर्थी वापरतो तसा तो प्राचीन काळी वापरला जात नव्हता खगोलशास्त्र किंवा ॲस्ट्रॉनॉमी या अर्थी ज्योतिष हा शब्द प्राचीन काळी वापरला जात असे आणि कालगणनेसाठी ते प्रधान साधन असल्यामुळे ज्योतिष या वेदांगात आपल्याला वेदांगकालीन कालगणनेविषयी बरीच माहिती मिळते आता वर्ष किंवा संवत्सर ही वेदकाळी काही ठराविक ठिकाणीच उल्लेख असणारी संकल्पना आता वेदांग काळात चांगली रूढ झालेली होती तसंच पंचवार्षिक युग ही संकल्पनाही जास्त दृढमूल झालेली दिसते इतकंच नाही तर या युगातल्या पाच वर्षांना किंवा पाच संवत्सरांना त्यांनी नावही दिलेली दिसतात वर्ष सौर होतं हे आपण बघितलंच यजुर्वेद ज्योतिषात असं म्हटलंय की वर्षाचे तीनशे सहासष्ट दिवस सहा ऋतू दोन ऐन आणि बारा सौरमास असतात आणि याच्या पाचपट युग असतं म्हणजे इथे स्पष्ट त्यांनी लिहिलेलंच आहे आता यावरून वेदकाळी नेमलेल्या तीनशे पासष्ट दिवसांच्या सौर वर्षातली ही जी सुमारे पाव दिवसाची त्रुटी आहे oh. ती त्यांच्या लक्षात आली असावी असं दिसतं hmm. आजच्या इंग्रजी ग्रेगरियन कालगणनेतही या पाव दिवसाच्या त्रुटीसाठीच आपण दर चार वर्षांनी एक लीब डे एकोणतीस oh. फेब्रुवारीला धरतो आता वेदकाळाप्रमाणेच वेदांगकाळी मास हे चांद्रमास होते hmm. तसेच हे सौरमासही वापरात आलेले आहेत असं या उल्लेखावरून hmm. दिसतं म्हणजेच खगोलाचे बारा भाग करून बारा सूर्य संक्रांती ते मोजू लागले होते असा याचा अर्थ झाला वेदकाळाप्रमाणेच चांद्रमास मोजण्याच्या चा पौर्णिमांत आणि अमांत अशा दोन्ही पद्धती याही काळात समांतरपणे प्रचारात होत्या वेदांग ज्योतिष काळी नक्षत्रारंभ हा धनिष्ठा नक्षत्रापासून होत होता आता आपण मागच्या एका भागात बघितलेली दिवसाची सूक्ष्म कालपरिमाण म्हणजे मुहूर्त त्रुटी कला इत्यादी हु, हु, ही सर्व अथर्व ज्योतिषात दिलेली आहेत तसंच त्यात पंधरा मुहूर्तांची नावही दिलेली आहेत म्हणजे सूक्ष्म कालगणनाही सूक्ष्म कालगणनाही या काळात त्यांनी त्याची व्याख्या केली चंद्र सूर्य यांच्यात बारा अंशाचे अंतर पडण्यास लागणारा वेळ म्हणजे आजचा जो अर्थ तिथीचा आहे पंचांगातला त्या अर्थाने असलेली ही तिथी ही आपल्याला वेदांग काळात पहिल्यांदा आलेली दिसते आता आजच्या पंचांगाची जी पाच अंग आहेत त्यापैकी वार आणि योग सोडून तिथी नक्षत्र व करण तीनही अंग वेदांग काळात वापरात आलेली दिसतात वार आणि योग सोडून आता वारांचं बघायचं तर भारतीयांनी वार ही संकल्पना ग्रीकांकडून घेतली असं आज आस बहुतेक विदेशी आणि भारतीय विद्वान मानतात हो, हो, या दृष्टीने अथर्व ज्योतिषातला एक श्लोक क्रमांक त्र्याण्णव हा महत्वाचा वाटतो कारण त्यात वारांचा स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे त्यात सूर्य सोम म्हणजे चंद्र मंगळ बुध बृहस्पती इत्यादी सात ग्रहांचा सात दिनाधिप म्हणजे दिनांचे अधिपती असा स्पष्ट उल्लेख आहे आता अथर्व ज्योतिष हे काही ऋग्वेद किंवा यजुर्वेद ज्योतिष एक प्राचीन नाही हे ना। उघड आहे परंतु अथर्व ज्योतिषात राशींचा मात्र उल्लेख नाही आता राशी आणि वार हे दोन्ही ग्रीकांकडून आले असं आपण मानलं जातं तर अथर्व ज्योतिष जर ग्रीकांशी संपर्क आल्यानंतरच्या काळात रचना झाली असेल तर त्याच्यात राशींचाही या उल्लेख यायला हवा होता तो दिसत नाही कदाचित हे मग ग्रीकांशी संपर्क असेल का आणि वाऱ्यांची संकल्पना तोपर्यंत भारतातही आलेली असेल का अगोदरच या शक्यता आहेत राशींचा याच्यात उल्लेख नाही त्यावरून अथर्व ज्योतिष ग्रीकांशी संपर्क येण्यापूर्वीच्या काळात रचलेला आहे का हा श्लोक प्रक्षिप्त म्हणजे मागावून त्यात घुसडलेला आहे का असे काही प्रश्न या संदर्भात येतात मागच्या भागात मी म्हणलं तसं आधुनिक अत्ययावत ज्ञानाच्या प्रकाशात या मुद्द्यांवर काही थोड्या अधिक नव्याने संशोधन होणं आवश्यक वाटतं एकूणच आपण सध्या प्राचीन भारतीय संस्कृतीकडे नव्या दृष्टिकोनातून बघत आहोत त्या दृष्टीने अभ्यासही पुन्हा नव्याने सुरू झालाय होतोय कदाचित या अभ्यासात हेही प्रश्न उलगडतील खरोखर भविष्य काळात नाही का आता कालमनाच्या दृष्टीने पुढचा कालखंड आहे तो ज्योतिष सिद्धांत कालखंड म्हणजे सिद्धांत कालखंड सिद्धांत कालखंड त्याच्याविषयी सांगा हो तर आता वेदांग काळ आपण बघितला तो साधारण इसवी सन पूर्व पाचशे पर्यंत संपतो ज्योतिष सिद्धांत काल हा त्याच्या पुढचा म्हणजे इसवी सन पूर्व पाचशे ते साधारण इसवी सणाचं दहावं ते अकरावं शतक इतका येतो वैदिक आणि वेदांग काळातले ज्योतिष ज्ञान हे त्या काळाच्या मनाने तसं पुष्कळ पुढे होतं oh. पण ग्रहांची स्पष्ट स्थिती आणि गती किंवा म्हणजे प्रिसाईज hmm. पोझिशन अँड मोशन hmm. या बाबतीत ते थोडंसं कमी होतं hmm. ते प्रामुख्याने ज्याला पारिभाषिक मध्यम गती किंवा ॲव्हरेज hmm. वेलॉसिटी ॲव्हरेज स्पीड म्हणतात hmm. तशा पद्धतीने ते त्यांचं कॅल्क्युलेशन होतं तर प्रत्यक्ष गती आणि स्थिती मोजणं हे जे न्यून होतं ते मुख्यतः सिद्धांत काळात विविध द्वारे हे कमी केलं गेलं ही त्रुटी भरून काढली गेली आता सिद्धांत काळात एकूण प्रस्तावित केलेल्या सिद्धांतांची संख्या सुमारे वीस ते चोवीस भरते हे सर्वच सिद्धांत काही मूळ स्वरूपात आज उपलब्ध नाहीत पण त्यांचे उल्लेख आणि संदर्भ त्यांच्यावरच्या टीका आणि इतर ग्रंथात आलेले आहेत यातील मुख्य पाच सिद्धांत महत्वाचे आहेत ते म्हणजे पैतामह सिद्धांत वासिष्ठ सिद्धांत रोमक सिद्धांत पौलिश सिद्धांत आणि सूर्य सिद्धांत असे हे पाच सिद्धांत प्रमुख होते यापैकी सूर्य सिद्धांत हा एकमेव सिद्धांत पुढे प्रचारात राहिला असं दिसतं तसंच यात अजून एक फरक म्हणजे सूर्य सिद्धांतात प्रामुख्याने ग्रह गतीचं गणित दिलेलं आहे आणि यातल्या अनेक सिद्धांतात गतीचं गणित हे सूर्य सिद्धांताच वापरलेलं आहे तर त्या दृष्टीने तो मूलभूत असा होता असं दिसत आता सिद्ध... या सिद्धांतांचे म्हणजे सूर्य सिद्धांत सोडून इतर सिद्धांतांचे उल्लेख आपल्याला इतर ग्रंथांमध्ये येतात येतात प्रत्यक्ष ते सिद्धांत जरी उपलब्ध नसले तरी सगळे नसले तरी हे आहेत आणि यांचं आपण पुढे ग्रंथांच्या याच्यातही बघू त्याप्रमाणे काही ग्रंथांमध्ये यांचं माहिती आलेली आहे आले आता सिद्धांत काळ हा तुलनेने अलीकडचा असल्यामुळे त्यातले ग्रंथ आणि ग्रंथकार आपल्याला आधीच्या काळाच्या मानाने जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत आता या मालिकेतला पहिला ज्योतिर्गणिती म्हणजे विख्यात आर्यभटीय आर्यभट्ट करता होय यानंतर सहाव्या शतकाच्या सुरुवातीला वराहमीर हा अजून एक ज्योतिर्गणिती होऊन गेला ज्यांनी त्या काळी प्रचारात असलेले प्रमुख पाच सिद्धांत जे आता मी सांगितले ते आपल्या पंचसिद्धांतिका या ग्रंथात संकलित केले म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात की प्रत्यक्ष सिद्धांत नसले तरी अप्रत्यक्षपणे काही इतर ग्रंथात ते संकलित केलेले आहेत आता वराहमिहरा अतिशय उत्तम ज्योतिर्गणिती होता hmm. तो उज्जैनीला होता आणि तिथल्या वेधशाळेतही काम करत होता hmm. त्याच्या पंचसिद्धांतिका आणि इतर रचनांवरूनही त्याचं ज्योतिर्गणितातलं hmm. प्रावीण्य दिसतं पण पुढे याचं लक्ष शकुनशास्त्र होराशास्त्र hmm. इत्यादीकडे जास्त आकर्षित झाल्यामुळे त्याची पुढची ग्रंथरचना त्या विषयांवर झाली hmm. तर वराहमिहिरानंतर पाचव्या शतकात श्रीशेण आणि विष्णूचंद्र हे दोन ज्योतिर्गणिती होऊन गेले रोमक आणि वासिष्ठ सिद्धांत यावर त्यांचे काही काम होतं असं आपल्याला दिसतं सध्या ह्यांचे स्वतःचे ग्रंथ उपलब्ध नाही पण इतर ग्रंथातल्या यांच्या उल्लेखांवरून हे दोघे या काळात होऊन गेले इतकंच समजतं त्यानंतर सहाव्या ते सातव्या शतकात ब्रह्मगुप्त हा ज्योतिर्गणित होऊन गेला प्रसिद्ध ब्राह्मस्फुट सिद्धांताचा हा करता ब्राह्मस्फुट सिद्धांत आणि खंड खाद्य हे याचे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्यानंतर सातव्या शतकात लल्ल पद्मनाभ श्रीधर नवव्या शतकात सारसंग्रह ग्रंथाचा करता महावीर दुसरा आर्यवट बलभद्र भटोत्पल चतुर्वेद पृथुदक स्वामी श्रीपती वरुण शतानंद महेश्वर तसंच बाराव्या शतकात दुसरा भास्कराचार्य हा शेवटचा महत्वाचा ज्योतिर्गणित आणि त्यानंतर अनंत देव नारमद पद्मनाभ दामोदर मकरंद केशव इत्यादी अनेक ज्योतिर्गणिती या काळात होऊन गेले त्यांनी प्रचंड काम करून ठेवलेलं आहे या क्षेत्रामध्ये फक्त त्याचा अजून अभ्यास होण्याची मात्र गरज आहे नाही का गरज आहे त्यांची नावं वाचून सुद्धा आपण ठक्क होतोय कारण कुठे कुठे तुकड्या तुकड्यात त्यांनी केलेल्या संशोधनाचं अभ्यासाचं कुठेतरी आपण नामोल्लेख केलेला आहे या मालिकेत अगोदर सुद्धा अगोदर सुद्धा बरोबर आणि यांचं त्या काळाच्या मानाने खरोखरच अतिशय मोठ काम होत आणि तंत्रज्ञान फारस नसतानाही त्यांनी इतकी अचूक परिमाण आणि अचूक संज्ञा वापरल्यात किंवा त्यांचं दिवसाच्या वर्षाच्या लांबीची कॅल्क्युलेशनच खूपच त्यामानाने अचूक होती अभिमानाने म्हणावं असं वाटत की कालगणनेच्या बाबतीत आपण काळाच्याही पुढे होतो हो ना का आता आज मला जर मी अभ्यासक आहे मला काहीतरी उत्सुकता आहे याविषयी काहीतरी अभ्यास करायचा आहे तर काय काय ग्रंथ उपलब्ध आहेत किंवा कुठले ग्रंथ वापरले जात होते किंवा त्यातले आज काही उपलब्ध आहेत का याविषयी काही सांगता येईल का हो सांगता येईल कालगणनेसाठी किंवा त्याच्या अभ्यासासाठी उपयुक्त ग्रंथ म्हणायचे झाले तर आतापर्यंत आपण हे जे सगळे टप्पे बघितले त्या प्रत्येक टप्प्यावर कालगणनेसाठी उपयुक्त ग्रंथ अस्तित्वात होते आणि ते त्यावेळी वापरले जात होते Hmm. आणि आत्ता ते मुख्यतः त्या काळच्या कालगणनेचा अभ्यास करण्यासाठी म्हणून उपयुक्त ठरू शकतात hmm. आता सगळ्यात प्राचीन टप्पा आपण वैदिक काळाचा बघितला oh. त्यात वैदिक वाङ्मय म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद संहिता आणि त्यांचे यज्ञविधींची माहिती देणारे ब्राह्मण ग्रंथ यात प्रामुख्याने कालगणने विषयक संदर्भ आढळतात ते अगदी ग्रंथ जरी कालगणना नसले तरी, तरी, तरी त्या दृष्टीने अभ्यास केला तर त्यातून बऱ्याच गोष्टी उलगडू शकतात बरोबर आणि यज्ञविधी आपण म्हणलं तसं पूर्णत आहे कालगणनेशी सांगड घातलेली असल्यामुळे त्याच्यात कालगणनेविषयी पुष्कळ उल्लेख संदर्भ मिळतात आता त्या पुढच्या टप्प्यात वेदांग कालखंडात कालगणनेची माहिती मिळवण्याचे मुख्य स्रोत म्हणजे वेदांग ज्योतिष हे ग्रंथ आहेत आता याच्यात ऋग्वेद ज्योतिष आणि यजुर्वेद ज्योतिष असे दोन ग्रंथ आहेत ते अनुक्रमे ऋग्वेद आणि यजुर्वेदाशी संलग्न आहेत ऋग्वेद ज्योतिष आणि यजुर्वेद ज्योतिष या दोन्ही तीस श्लोक सारखे आहेत म्हणजे कॉमन आहेत परंतु काही श्लोक वेगळे आहेत एकूण सगळे श्लोकांचा विचार करता साधारण पन्नास श्लोक आहेत आता पन्नास ही संख्या काही खूप मोठी वाटत नाही पण हे सूत्ररूप असल्यामुळे यात तसं बरच पारिभाषिक ज्ञान सामावलेलं आहे बर। आणि हे ज्योतिषविषयकच ग्रंथ असल्यामुळे यात विषयकच सगळी माहिती पुष्कळ तपशीलवार आपल्याला मिळते बरोबर आता त्या पुढच्या टप्प्यात ज्योतिष सिद्धांत काळ आपण बघितला त्यात निरनिराळे सिद्धांत विद्वानांनी लिहिलेल्या ग्रंथात पाहायला मिळतात त्यात आर्यभटाचा आर्यभटीय ब्रह्मगुप्ताचा ब्राह्मस्फुट सिद्धांत वराहमिहिराचा पंचसिद्धांतिका दुसरा आर्यभट याचा आर्यसिद्धांत श्रीपतीचा सिद्धांत शेखर ब्रह्मदेव याचा करणप्रकाश शतानंदाचा भास्वतीकरण किंवा दुसऱ्या भास्कराचार्याचा सिद्धांत शिरोमणी आणि करण कुतूहल इत्यादी ग्रंथांचा आणि त्यावरच्या वरुण लल्ल भटोत्पल इत्यादी विद्वानांच्या टीका ग्रंथांचा प्रामुख्याने उपयोग होऊ शकतो आणि ह्या टीका किंवा हे ग्रंथ उपलब्ध आहेत आज हे ग्रंथ बहुतांशी ग्रंथालयात उपलब्ध आहेत यातले अनेक काही जुने ग्रंथ आहेत ते इंटरनेटवर पीडीएफ स्वरूपातही सुदैवाने उपलब्ध आहेत त्यामुळे ज्याला अभ्यास करायचा त्याला याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो आता सिद्धांत काळापर्यंत आपण बघितलं पण अभ्यासाच्या दृष्टीने हो। तुम्ही विचारलात त्यावरनं पुढच्या काळातही काही ग्रंथ झाले जे विशेषत मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळात झाले जे आजच्या अभ्यासकांना जास्त उपयुक्त आहेत कारण ते आधुनिक काळात लिहिलेले असल्यामुळे त्यांची उपयुक्तता जास्त आहे तर मध्ययुगीन काळात कालगणनेसाठी प्रामुख्याने गणेश दैवज्ञ यांच्या ग्रह लागव इत्यादी ग्रंथांचा उपयोग होत होता ग्रह व्यतिरिक्त गणेश दैवज्ञांनी सुमारे बारा स्वतंत्र ग्रंथ किंवा टीका ग्रंथ लिहिल्या त्याशिवाय सोळाशे पन्नासच्या सुमारास लिहिलेला कृष्ण नावाच्या ज्योतिषांनी केलेला कर्ण कौस्तुभ हा अजून एक ग्रंथ आहे जो पंचांग निर्मितीसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतो तसंच अठराव्या शतकातले मणिराम यांनी केलेले ग्रहगणित चिंतामणी हा एक उपयुक्त ग्रंथ आहे अर्वाचीन काळात प्राध्यापक केरो लक्ष्मण छत्रे यांचा ग्रहसाधनाची कोष्टके हा एक ग्रंथ आहे तसेच प्राध्यापक छत्रे अठराशे पासष्ट पासून निराळे शुद्ध निरयन पंचांग ही प्रसिद्ध करत होते तेही उपयुक्त ठरू शकतं किंवा विसाजी लेले सायन पंचांग त्या काळात बनवीत असत चिंतामणी रघुनाथ आचार्य हे मद्रास इथले एक ज्योतिर्विद होते त्यांनी ज्योतिष चिंतामणी नावाचा ग्रंथ केला आहे किंवा पुण्यात कृष्णशास्त्री गोडबोले आणि वामन कृष्ण जोशी गद्रे यांनी मिळून गणेश दैवज्ञांच्या ग्रहलाघवाचं मराठी भाषांतर केलं किंवा शंकर बाळकृष्ण दीक्षितांचा भारतीय ज्योतिषशास्त्र हा तर खूपच हो अभ्यासकांसाठी हो। उपयुक्त ग्रंथ आहे तर असे हे ग्रंथ आहेत ज्यांचा या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना खूप उपयोग होऊ शकतो त्यांच्या आधारे त्यांना नक्कीच पुढचा अभ्यास पुढे सुरू ठेवता येईल व्यंकटेश बापूजी केतकर यांनी ज्योतिर्गणित गणित नावाचा एक ग्रंथ अठराशे नव्वदच्या सुमारास केला त्यावरून ग्रहस्थिती अतिशय सूक्ष्मपणे म्हणजे अतिशय अचूक येत असे इतकी किती पाश्चात्य वेधांनुसार आलेल्या गती इतकीच अचूक असे असा एक उल्लेख सापडतो ही कौतुकाची गोष्ट आहे एकंदरीत नवीन सिद्धांत मांडणे किंवा मा जुन्या सिद्धांतात सुधारणा सुचवणे कालगणनेची अचूकता वाढवणे गणन म्हणजे आकडेमोड सोपी करणे याच्यासाठी हा ग्रहलागव ग्रंथ हा खूपच महत्वाचा होता तर पूर्वीच्या ग्रंथांवर टीका लिहून ते सोपे करून उलगडून सांगणे इत्यादी विविध प्रकारे या सर्व ज्योतिर्गणितींनी भारतीय कालगणना पद्धतीत त्यांच्या काळाला योग्य असं आपापलं अमूल्य योगदान दिलं आहे आणि म्हणून त्यांचे हे ग्रंथ आजही अनमोल आहेत खरोखर मंदार गेले पाच सहा भाग आपण ह्या कालगणनेविषयी इतकं जाणून घेतलं आहे इतक्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या आहेत की प्राचीन भारतीयांची या क्षेत्रातली गती बघून आपण मन अचंबित होतं अक्षरशः आणि मग आज आपण वेळेचा जेव्हा अपव्यय करतो तेव्हा <laughs> हे फारच जाणवतं की ह्या काळाकाळाचा वेग आणि गती मोजण्यासाठी यांनी अक्षरशः आयुष्यपणाला लावलेलं ला होतं खरोखरच <laughs> आणि हा वेळ आपण विनाकारण दवडतो वेगवेगळ्या निष्कारण गोष्टी करत राहतो त्या वेळेचा नक्की आपण सदुपयोग करायला पाहिजे आणि प्राचीन भारतीय संस्कृतीनं हे आपल्याला एक अनमोल योगदान दिलेलं आहे ही जाणीव लक्षात ठेवूनच पुढची मार्गक्रमणा करताना या काळाचा निश्चित आधार घेऊन आपण पुढे जाऊया तुम्ही स्टुडिओ मध्ये येऊन हे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं मनापासून तुमचे आभार मानते धन्यवाद श्रोते हो आताच आपण प्राचीन भारतीय कालगणना काल या अंतर्गत कालगणनेच्या विकासाचे टप्पे याविषयी भारत विद्येचे अभ्यासक मंदार उपाध्ये यांची उपाध्यमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत श्रोत्या संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाविषयी तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत अवश्य कळवा त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत प्रसारित झालेले भाग आता आकाशवाणी पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध आहेत तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम संस्कृतीचा पाऊलखुणा आणि याचबरोबर श्रोतो हो, संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमातून मी वंशिका पोवार आपला निरोप घेते पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात नमस्कार